नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल कर पाडव या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आशा करतो की तुम्ही सगळे सुरक्षित आहात, ठीक आहात. मीही सुरक्षित आहे. ऑफिस सुरू झालेलं आहे माझं, वर्क फ्रॉम होम होतं थोडे दिवस, पण आता मला डेली जावं लागतंय. सो मीही माझी काळजी घेतोय आणि मी आशा करतो की तुम्ही पण तुमची काळजी घ्या. तर बेसिकली आजचा व्हिडिओ एक छोटीशी अनाउन्समेंट करण्यासाठी आहे. मी दोन नवीन सिरीज चालू करतोय. दोन्ही सिरीज सायमल्टेनियसली रन करतील आणि त्यासोबतच सह्याद्री ट्रेक्स ही माझी जी सिरीज आहे ती डेफिनेटली त्यासोबतच चालेल. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कोविडमुळे पूर्ण सिस्टम हललेली आहे आणि त्या कारणामुळे लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करणं थोडं डिफिकल्टच होणार आहे. पॉप्युलर डेस्टिनेशन्सवर ट्रॅव्हल करणं ही रेकमेंडेड नाही आहे. सो बघू, मोस्टली महाराष्ट्रामध्येच ट्रॅव्हल करीन आणि त्यासोबत थोडे ऑफबीट ट्रॅव्हल पण होणार. सो या दोन सिरीजमध्ये पहिली सिरीज जी असेल ती असेल आठ वाटेवरचा महाराष्ट्र. बेसिकली मी रिसेंटली एक पुस्तक वाचत होतो, प्र के घाणेकर यांचं. हे प्रख्यात लेखक आहेत, त्यांची खूप पुस्तके आहेत, पण हे मी आत्ता वाचत होतो आठ वाटेवरचा महाराष्ट्र. आणि तेव्हा माझ्या डोक्यात कल्पना आली की का नाही आपण एक अशी सिरीज बनवावी. ऑफबीट ट्रॅव्हल करणे ही काळाची गरज आहे. तसं बघायला गेलं तर त्यांच्या पुस्तकात ज्या ज्या जागा दिल्या त्या आता काही आठ वाटेवरच्या राहिल्या नाही आहेत. कारण का त्याच्यात हरिश्चंद्रगडचा उल्लेख आहे, नाणेघाटचा उल्लेख आहे, शनिवारवाड्याचा उल्लेख आहे, त्यासोबतच अंबोलीचा उल्लेख आहे आणि काही लेण्यांचाही उल्लेख आहेत ज्या आता आठ वाटेवरच्या राहिल्या नाही आहेत. मी जस्ट माझ्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट टाकलेली होती की तुम्हाला अशी कोणती एक सिरीज बघायला आवडेल का, आणि त्याचा रिस्पॉन्स खूप तुफान होता. मला एकही नो आन्सर नाही मिळालं त्याच्यात. आणि त्यासोबतच मी काही सजेशन्स मागितले होते लोकांकडे, तर तेही असे काही होते. त्याच्यात मी विचारलेलं की मी जस्ट घरात बसून त्या जागेबद्दल माहिती देऊ की फिजिकली तिथे व्हिजिट करू, आणि जवळजवळ प्रत्येकानेच असं सजेस्ट केलं की तिथे फिजिकली जाऊन व्हिजिट कर आणि मगच व्लॉग बनव. मीही तेच करणार आहे, फिजिकली तिथे जाईन आणि एक माझा व्हर्जन बनवेन आठ वाटेवरचा महाराष्ट्राचा. कारण की मी तुम्हाला सांगितलं ते पुस्तक आहे ऍक्च्युली 81 सो त्या काळाचा आठ वाटेवरचा महाराष्ट्र आता आठ वाटेवरचा राहिला नाहीये. सो मी एक माझं व्हर्जन बनवेन आणि बघूया ते कसं वर्कआउट होतं. त्यात बेसिकली प्राचीन मंदिरं असतील, लेण्या असतील, काही तलाव असतील, डॅम्स असतील, मग मे बी गरम पाण्याची कुंड असतील, किल्ले सुद्धा असतील. हो, बरेचसे ऑफबीट किल्ले सुद्धा आहेत. सो बघूया आपण ते त्याच्यात ऍड करता येतं का, आणि बघूया ही सिरीज कुठपर्यंत चालते आणि कशी चालते. तुमच्या जवळपास कोणतीही पाहण्यासारखी आडवटेवरची जागा असेल तर मला नक्की कळवा, मी प्रयत्न करीन ती व्हिजिट करायचा. आणि ही फर्स्ट सिरीज झाली. दुसरी सिरीज असेल बॅकपॅकिंग महाराष्ट्र. बॅकपॅकिंग महाराष्ट्रामध्ये मी पॉप्युलर डेस्टिनेशन्स टाकणार आहे. ऑलरेडी माझ्याकडे बॅकपॅकिंग महाराष्ट्रावर 3 ते 4 व्हिडिओज आहेत, पण ते इंग्लिशमध्ये आहेत, इंग्लिश हिंदीमध्ये आहेत. सो त्यातून मी काही 2 ते 3 मिनिटाचे शॉर्ट व्हिडिओज बनवून मराठीमध्ये टाकणार आहे. आणि त्यासोबतच मी अजून कुठल्या पॉप्युलर डेस्टिनेशनवर जात असेल तर मग त्याचाही प्रॉपर एक ब्लॉग बनेल. सो अशा दोन प्रकारच्या सिरीज आहेत ज्या मी सायमल्टेनियसली चालू करणार आहे अलॉंग विथ सह्याद्री ट्रेक्स. सो आय होप तुम्हाला माझी अनाउन्समेंट आवडली असेल. काहीही सजेशन्स असतील, काही डाऊट्स असतील, डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. तोपर्यंत आपापली काळजी घ्या, सुरक्षित राहा, कोविडपासून स्वतःला व स्वतःच्या फॅमिलीला सुरक्षित ठेवा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. मोस्ट प्रॉबली आठ वाटेवरचा महाराष्ट्राचा पहिला व्हिडिओ असेल. धन्यवाद.